एक पंढरपूर गावा ज्याला भूवैकुंठ म्हटलेला आहे अशा भूवैकुंठामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा विठे उभा आहे. आणि तुमची माझी वाट पाहतोय की जो परमात्मा कुंडलिकाला भेटाव्या म्हणून याला जाण्याचं आणि त्याच्याकडे जायचं असं म्हणता नांगा वारा सांगू लागायचा. Oh,
संपन्न झालेला आहे सर्व कार्यक्रम वेळेवर
शिकला तुमचे प्रयत्न करत आहोत आणि संपन्नतेकडे वाटचाल म्हणजे दिवसेंदिवस आपला विकास होत आहे. दिवसेंदिवस आपल्याला सहभागी होणारे काही मंडळी या ठिकाणी मिळत आहेत, अन्नदाते मिळत आहेत. दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी अन्नदाते मंडळाचा भूमिपूजन समारंभ झालेला आहे. जाता जाता ज्यांनी आपल्याला देणगी दिली ते सांगून दिले नकाशे तयार करा. कार्यकर्ते मंडळीला विनंती आहे तसं नकाशे तयार करा. चंदारे यांच्या या ठिकाणी सत्यदेव सन्मान होतोय. त्याचप्रमाणे आपल्याला सदैव सहकार्य करणारे इंगोले महाराज, रामचंद्र महाराज इंगोले यांनी श्रीपादाचा सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. प्रवचनाच्या माध्यमातून एका आपल्या मुक्ताबाई आपल्याला जो उपदेश केला की मुक्ताबाई गौतेताई संताई गौते यांनी श्रीपादाचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खंडारेताई त्या खंडारे महाराजांनी चेतन केलं पण म्हणतात ना माफ कधी वाटत माफ करण्यासाठी. गंगूबाई म्हणजे लक्ष्मीताई हिंगोले यांचं या ठिकाणी श्रीपादाचा सन्मान करण्यात येत आहे. राणी गुरुजी आपण मौलिक अशा प्रकारचे रामचे संपत महाराज यांच्याकडे सापडत नसतो ते खंडात देतात घेऊन संपत महाराजांचंही कौतुक करावं एवढं थोडंसं कारण स्पष्ट होत की आता या जगामध्ये राहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे संत श्रीपाद बाबा रामदासबाबा पालखी सोहळ्यामध्ये दिल्ली क्रमांक एकचे चालक गजेंद्र महाराज लोंढे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी राहुल महाराज नरफळे पाठक यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. चोपडे महाराज हेही या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. रघुनाथ महाराज गाडगे आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला, त्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. आपल्या सर्वांचे लाडके आवडते देवराम दादा गांडा यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. आपल्या वाडीबरोबर असणारे मृदुंगमणी भोगले महाराज यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. मृदुंगमणी विशाल महाराज गुरमे यांचा या ठिकाणी उत्कृष्ट गायक आहेत आणि या वयामध्ये एवढं काम करणं तसं काही सर्वसामान्य गोष्ट समजू नका. तर या मुलाकडे पहा, जर आपल्याला निर्मिती करायची असेल तर अशी एखादी निर्मिती करा की जेणेकरून ती आपल्या कीर्तनात उभी राहील. म्हणजे आई कीर्तन करेल तर पोरगा पाहिजे माझं मृदुंग वाजून निदान एखादी चालतरी म्हणून, किंवा पोरगा कीर्तन करेल आई एखादं पाहिजे मागून निदान कमीत कमी एखादी सापड तरी पोराला लावा. म्हणजे तुम्ही नुसतं पोरांची निर्मिती करतात की पोरं कोणते खेळतात ते टीव्ही पाहतात अशा पोरांची निर्मिती करून नाही झालेली तरी चालत त्यापेक्षा वाद झाली. खरात महाराज यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. पिंटू महाराज आवटी मंडप डेकोरेटर यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं सुव्यवस्थेचं काम केलेलं आहे. उत्कृष्ट काम केलं बाबा. आणि जर तुला असं कधी काम मिळालं या शिव मंदिरामध्ये सप्तेश्वर मंदिरामध्ये तर तेवढा आम्हाला कायमस्वरूपी सहकार्य कर आणि थोडा रेट कमी कर. व्हिडिओ शूटिंगवाले आपणही चांगलं शूटिंग केलं पण आमच्या मृदुंगमाण्याचे पार डोळ्यावर आले. मला तिथं सगळं कसे भेटत आहे कुर्ल्याचा बैल बाजार म्हणजे तिथले काय सन्मान करण्यात येत आहे. आपल्या कलेची पारख करणारी मंडळी म्हणजे साधारणतः आपली कला काय असते आणि मृदुंग म्हणण्याचं गोष्ट आहे हवलदाराचं नाही तर आमचं काही संरक्षण करत नाही. आणि असेच कधी तुमच्या कानावर या भव्य वैष्णवी जर कधी निरोप आला कदाचित पुत्र देतील का नारळ देतील का निमंत्रण देतील का हे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण दरवर्षीच असं ग्रहित करून झाला आणि आम्हाला सहकार्य करण्याचा प्रत्येक एकादशीला सुद्धा ते आपल्याला सहकार्य करतात. असं जन्मजन्मी सुद्धा तुमचं आमचं नांदे महाराज यांचाही सुखदेऊन सन्मान करायचं आहे. संत तुकाराम रामदासबाबा गर्दी मंडळ यांचा या ठिकाणी प्रतिनिधी येऊन श्रीफळाचा स्वीकार करावा. साई तपेश्वर सेवा संघ यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील आणि सन्मान करतील. साधारणतः राम महाराज
आता जवळजवळ 70 कार्यक्रमातल्या अगदी 5 मिनिटांमध्ये नांदे बाबा माझ्या ठिकाणी होतो आहे. परत एकदा आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं शाब्दिक सर्वांचं कारण सर्वांना या ठिकाणी श्रीफळ देणं हे सुखचित नाही. सर्वांचं शाब्दिक आभार मानतो आणि पुढे पुढचा माहिती आणि प्रत्येक तुम्हाला मला अजून सांगायचं दुपारी जी गर्दी होती ती जेवणारांची होती आणि आता जी गर्दी ती आयोजनारांची आयोजनांची गर्दी असावी गर्दीमध्ये गर्दी असावी. तुम्ही म्हणले गर्दी आपल्याला ज्याने खऱ्या अर्थानं सरकार केलं तर तू पाहिजे तर बाबांचं पण करून येतात आणि मग बापाकडे पाहतात जमलं तर तुम्ही असे बाप आहात की सत्कार करा किंवा नका करा तुम्हाला आपल्या मान असो नसतो. तुम्ही बऱ्याच जणांच्या संगतीमध्ये घेऊन या. बऱ्याच जणांनी मला वाटतं काही वेळेला आसाम शिंदे यांनी बाबांचा सत्कार करावा. बरं हा तुम्ही नारायण यांच्या असते बाबांचा सत्कार. आता तू नारळ खायचा बोलायचंय अजून आपल्याला
कार्यकर्त्यांनी वाढण्यासाठी मदत करा। धन्यवाद।